देशाचा सैनिक हा आपल्या सर्वांसाठी आपल्या आत्मसन्मानाचा आत्मीयतेचा विषय. एखादा सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करताना शहीद झाल्यानंतर त्याच्या बलिदानाबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होते. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात देशभरातील तब्बल 436 सैनिकांनी आत्महत्या करत आपला जीव दिला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या 3 वर्षात केंद्रीय दलाच्या 436 अधिक जवानांनी आत्महत्या केल्याचं संसदेत सांगितलंय. दरम्यान हे थांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर पावलं उचलली जात असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणालेत की CAPF आसाम रायफल्स आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात 436 जवानांनी आत्महत्या केल्यात. आकडेवारीनुसार 2022 135, 2021 157 आणि 2020 144 जवानांनी टोकाचं पाऊल उचलत धक्कादायकरित्या आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय. नित्यानंद राय पुढे म्हणालेत की CAPF आसाम रायफल्स आणि NSG जवानांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांची बदली आणि रजा या संबंधी पारदर्शक धोरण बनून एखाद्या कर्मचाऱ्याने अवघड क्षेत्रात सेवा दिल्यानंतर शक्य तितक्या पातळीवर जवानांना त्यांच्या आवडीप्रमाणे तैनाती देण्यावर विचार केला जातो. यासोबतच जवानांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि सैनिक यांच्यात नियमित संवादही साधला जातो. कामाच्या तासांवर नियंत्रण ठेवून पुरेशी विश्रांती दिली जात असल्याचंही राय यांनी सांगितलं. तसेच काही अवघड भागात पोस्टिंग करताना पूर्वीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी सरकारी निवासस्थान तसेच उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या वैयक्तिक आणि मानसिक समस्यांचं निवारण करण्यासाठी तज्ज्ञांशी संवाद आयोजित करणं इत्यादींच्या उपाययोजनाही यात समाविष्ट आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा निमलष्करी दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF, सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF, CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा बल ITBP, सशस्त्र सीमा बल SSB, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचा समावेश होतो. या दलांची एकत्रित संख्या सुमारे 10 लाख आहे. दुसरीकडे गृह मंत्रालयाने राज्यसभेत सांगितलंय की बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्याच्या 4th शेड्यूल आणि 1st शेड्यूल अंतर्गत सरकारने फेब्रुवारी 2023 पर्यंत 54 दहशतवादी आणि 44 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे.